एका तरुणाच्या खुनाचा गुन्हा लपवल्याचा गंभीर प्रकार उघड झालाय. संबंधित तरुणाच्या मृत्यूला जबाबदार धरून शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांकडे मेलद्वारे केली आहे. कोल्हापुरातील सदर बाजार परिसरात 35 वर्षीय गौतम अप्पासाहेब कांबळे हा तरुण राहत होता. 8 मे रोजी त्याला काही लोकांकडून बेदम मारहाण झाली होती. याबाबतची फिर्याद दाखल करण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत तो शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याची दखल न घेता त्याला पोलीस ठाण्याबाहेर काढलं. त्यानंतर गौतम कांबळे पोलीस ठाण्याच्या बाहेरील बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला 108 रुग्णवाहिकेतून CPR मध्ये दाखल केलं होतं. मात्र 9 मे रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तरीही पोलिसांनी बेवारस ठरवून गौतमचा मृतदेह CPR मध्येच ठेवला होता. 12 मे रोजी मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कांबळेच्या डोक्याची कवटी फुटल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल CPR प्रशासनानं दिला होता. पण पोलिसांनी कांबळेला बेवारस घोषित करून त्याच्या खुनाबाबतचा गुन्हा दाखल करून घेतला नव्हता. कांबळे शाहूपुरी पोलीस ठाण्यात आल्यापासून घडलेल्या घटनेचं चित्रीकरण पोलीस ठाण्यातील CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेलं आहे. असं असतानाही त्याची दखल न घेणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांकडे मेलद्वारे केली आहे. याचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर पोलिसांची हरताळ सुरू झाली. त्याची हेड इंजुरी झालेली आहे, कवटीचे 2 तुकडे झालेले आहेत असा डॉक्टरांनी त्याचा रिपोर्ट दिल्यानंतर त्या काही कागदपत्रामध्ये फेरफार करून ही व्यक्ती बेवारस आहे असा एक बनाव तयार करण्यात आला. याचं कुटुंबीय सदर बाजारमध्ये अतिशय गरीब परिस्थितीतली ही व्यक्ती आहे, परंतु अधिकाराचा पदाचा गैरवापर करून पोलिसांनी अनेक तक्रारी दाबलेल्या आहेत, त्या कोणाच्या दबावाखाली केलेल्या आहेत याची चौकशी व्हावी. आणि हा जो काही मृत्यू झाला हा मृत्यू नसून हा खून आहे, आणि ह्या खुनामध्ये जे कोण पोलीस अधिकारी असतील, ज्यांनी गुन्हा लपवला त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. याबाबतची माननीय गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली आहे. यापूर्वीही शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे लपवण्याचे, तक्रार दाखल करून न घेण्याचे आणि तपास न करण्याबाबतचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या पोलीस ठाण्यातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल असा इशारा देसाई यांनी दिलाय.